नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत स्वागत आहे बघा गेल्या व्हिडिओमध्ये आपण उतारा आकलन या टॉपिकविषयी माहिती मिळवत होतो आता आपण प्रकरण दुसरे कविता आकलन पाहणार आहोत बघा उतारा आकलनमध्ये काय होतं तर उतारा आकलनमध्ये उतारा दिलेला होता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना अनुसरून त्यांच्या बुद्धंकला अनुसरून काय असायचा उतारा असायचा ठीक आहे त्या उतारावर आधारित प्रश्न होते आणि आपण उतारा कसा वाचायचा उतारावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे ते, ते पाहिलं होतं आता सेम तसेच आता काय दिलेलं असतं कविता आकलनमध्ये कविता दिलेल्या असतात आणि आपल्याला कवितेवर आधारित प्रश्न विचारलेले असतात मग आपल्याला काय करायचं अगोदर तर अगोदर कविता वाचून घ्यायची आपल्याला कवितेवरील प्रश्न सोडवायचे याला चार पर्याय दिलेले असतात चार पर्यायातील योग्य पर्याय कुठला तो ठरवायचा आणि त्या नंबरचा गोल आपल्याला काय करायचा रंगवायचा असतो आणि हा परत आपण सांगते की परत हा जो गोल आहे तो काळ्या बॉल पेनने किंवा निळ्या बॉल पेननेच काय करायचा असतो रंगवायचा असतो ठीक आहे तर बघूयात आपण काय म्हणतात कविता कसे विचारतात प्रश्न बघा कविता क्रमांक एक हत्ती चालतो झुलवत सोंड माकडाने रंगवले आपलेच तोंड वाघ येताच हरिण घाबरले कुत्र्याने सारे रानच उठवले मासा कास पाण्यात लपले ससा आणि गाय पळत सुटले बघा ही आहे कविता सहा ओळींची कविता आहे आणि या कवितेमध्ये काय केलेलं आहे की प्राण्यांचे वर्णन केलेलं आहे की प्राणी काय करतात किंवा त्यांच्या कृती काय आहेत वाघाला बघितल्यानंतर असेल किंवा कृत्या आपल्याला सांगितलेल्या आहेत बघा पहिला प्रश्न काय म्हणते पाण्यात कोण लपले पाण्यात कोण लपले आता उतार आकलनमध्ये काय सांगितलं होतं मी की प्रश्नातले काही शब्द तुम्हाला उतारामध्ये दिसत आहेत का ते बघायचं आता सेम ट्रिक्स मी इथं सुद्धा सांगते की पाण्यात कोण लपले या प्रश्नामध्ये जे शब्द आहेत ते तुम्हाला उतार्यात कुठे दिसतात का ते पाहायचं ठीक आहे आपण पहिल्यापासून कवितेमध्ये बघूयात पाणी 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 पाण्यात 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 हा दिसला पाण्यात लपले कोण लपले मासा कासव आता मासा कासव आहे का वरे पर्यायमध्ये तर हत्ती ससा व गाय मासा आणि कासव आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ला काय आहे मासा आणि कासव आहे।, आहे।, आहे आता मी इथं पेन्सिलने गोल केले तुम्ही करताना कशाने करायचं काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने करायचं ठीक आहे आता समजलं तुम्हाला त्याच्यानंतर दुसरा आहे वाघ येताच कोण घाबरले वाघ येताच घाबरले हा शब्द बघूया आता ते इथं स्पष्ट पहिली ओळ दिसते वाघ येताच हरिण घाबरले हरिण पर्याय कुठं आहे कुत्रे माकड हरिण हरिण पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून तीन नंबरला काय केलं आपण गोल केलं आता कविता दुसरी बघूयात आपण लहान माझी बाहुली मोठी तिची साऊली घारे डोळे फिरवी ते नटके नकटे ना, नाक उडवी ते फुसके गाल फुगवी आता ही कविता आहे ठीक आहे याच्यामध्ये काय विचारलं की बाहुलीची सावली कशी आहे बघा बाहुलीची सावली साव सावली शाव, शब्द कुठे दिसते का हो दिसला किती नंबर पर्याय किती नंबर ओळीमध्ये दुसरा मोठी तिची सावली तिची म्हणजे कोणाची बाहुलीची बाहुलीची सावली कशी आहे मोठी आहे बाहुलीची सावली कशी आहे तर मोठी आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून इथं दोनला ला काय करायचं आपल्याला गोल करायचं त्यानंतर आपण बघूयात प्रश्न दुसरा भावलीचे गाल कसे आहेत भावलीचे गाल कसे आहेत गाल शब्द कुठे गालीत आहे कसे आहेत फुसके फुसके गाल कुठे दिसते का घारे घारे काय असतात डोळे असतात नकट न, 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 नकट बघा आणि मोठे आहे का नाही तर कसे आहेत फुसके आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारे कविता वाचायच्या आणि कविता वाचून काय करायचं तुम्हाला त्या कवितेखालचे प्रश्न सोडवायचे आता तुम्ही काय करायचं घरी तीन चार पाच सहा या क्रमांकाच्या खालचे प्रश्न जे आहेत ते काय करायचं सोडवायचे ठीक आहे थांबवायत आपण बाय था बाय